बातमीपत्राच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे ती म्हणजे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या प्रश्नावर काही क्षणात सर्वपक्षीय बैठक सुरू होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही बैठक बोलावली असून आरक्षण लागू होईपर्यंत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकाव्यात अशी सर्वपक्षीय नेत्यांची मागणी आहे. आणि यावर आता काय निर्णय घेतला जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सर्वोच्च न्यायालयाकडून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं राजकीय आरक्षण हे रद्द करण्यात आलंय आणि हे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी ओबीसींचं राजकीय मागासलेपण सिद्ध करण्याची न्यायालयाकडून अट आहे आणि त्याची पूर्तता ही राज्य सरकारला करावी लागणार आहे. मात्र त्यासाठी नेमका किती वेळ लागणार हे माहिती नाही. मात्र पुढील वर्षांच्या सुरुवातीलाच फेब्रुवारी आणि मार्च मध्ये मुंबईसह 10 महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत आणि या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात निर्णय घेतला जाईल. अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक. रश्मी, सर्वपक्षीय नेत्यांची मागणी ही मान्य होणार का? मुख्यमंत्री आज काय निर्णय घेऊ शकतात? खरं तर ही सर्वच पक्षांची भूमिका राहिलेली आहे. जेव्हा ओबीसींचं राजकीय आरक्षण हे रद्द झालं त्यानंतरच ही भूमिका होती. जर निवडणुका एकतर पहिल्या घेऊ नये आणि झालं तर आम्ही सगळेच ओबीसी उमेदवार देऊ ही तर भाजपाने देखील भूमिका घेतली होती. राज्य सरकारपुढे दोन पर्याय आहेत. एक तर 50%च्या मर्यादेमध्ये जितकं आरक्षण देत आहे ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये ते द्यावं त्या एक प्रस्तावावर चर्चा होऊ शकते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे जी अगदी राष्ट्रवादीची जी शरद पवार यांनी बैठक घेतली होती आपल्या मंत्र्यांची त्या बैठकीमध्ये देखील हा विचार आला होता की जो पण ओबीसी राजकीय आरक्षणाचा विषय होत नाही तोपर्यंत ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याच होऊ नये. कारण अगदी ओबीसींना तुम्ही किती उमेदवारी देणार किंवा 50%च्या आज जर आरक्षण दिलं तर ते किती सीट्स बसतील हा एक प्रश्न आहे. त्यामुळे जोपर्यंत इम्पिरिकल डेटा येणं आणि ओबीसी राजकीय आरक्षण लागू होणं तोपर्यंत निवडणुका नको ही सर्वच पक्षांची भूमिका आहे. अगदी त्यापासून भाजपा असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, सगळ्याच पक्षांची ही भूमिका आहे. त्यामुळे सर्वपक्षीय बैठकीत या भूमिकेवर गेल्या बैठकीत पण एकमत झालं होतं. आजच्या बैठकीत देखील तोच प्रामुख्याने अजेंडा राहील. त्या पलीकडे जाऊन 50%च्या आत ज्या ज्या जिल्ह्यामध्ये बसू शकतं आरक्षण ते देता येईल का याबाबत देखील चर्चा होऊ शकते. आणि अर्थातच एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी कोणत्या कोणत्या संस्थांना काम दिलं जाऊ शकतं याबाबत देखील चर्चा होऊ शकते. नक्कीच रश्मी, आता मुख्यमंत्री काय महत्वाचा निर्णय या बैठकीत घेतात या संदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.